फ्रेंड्स मी वृषाली द ग्रीन लीव गार्डनमध्ये आपले स्वागत करत आहे फ्रेंड्स हे सुंदर दिसणारी रंगीबेरंगी फुलं आहेत ही कणेरची फुलं आहेत कणेर हे झुडूप आहे आणि कणेरमध्ये अगदी लहान व्हरायटी पण आहे ही ती लहान व्हरायटी आहे की ज्याची फुलं थोडीशी लहान असतात तर अशा प्रकारे छोटीशी अशी लहान कणेर त्याचप्रमाणे थोडी मोठी कणेर अशीसुद्धा किंवा डबल पाकळ्यांची कणेर अशी कणेरची फुलं आपल्याला दिसून येतात आणि रंग पण वेगवेगळे असतात कणेरचे बऱ्याच रंगामध्ये गुलाबी पिवळा पांढरा त्याचप्रमाणे डार्क राणी कलर हा दिसतो आहे हा डार्क गुलाबी अशी अनेक रंगामध्ये कणेर उपलब्ध आहे आणि र बऱ्याच रंगामध्ये असल्यामुळे ऑर्नामेंटल प्लांट म्हणून बागेमध्ये लावली जातात आणि त्यामुळे बागेची शोभा वाढते आणि विशेष म्हणजे या कणेरचं सर्व प्रकारच्या मातीमध्ये कणर खूप छान येते उष्ण प्रदेशात सुद्धा कणर छान वाढते कणेरची ही पानं बघा टोकदार पानं आहेत आणि हिरवीगार अशी चमकदार असलेली पानं आहेत आणि घणेरचं वैशिष्ट्य म्हणजे याला या फुलांनासुद्धा एक प्रकारचा छान असा वास असतो आणि पण एक लक्षात ठेवा की घणेरच्या रोपाला हात लावताना काळजीपूर्वक लावा कारण घणेरच्या पानांना किंवा फुलांना हात लावला आणि त्याचा जर रस आपल्या डोळ्याला लागला तर इरिटेशन होण्याची शक्यता असते आणि तोंडात जर गेलं तर उलटीसुद्धा होऊ शकते त्यामुळे काळजीपूर्वक ही फुलं तोडल्यानंतर हात स्वच्छ करावेत प्राणीसुद्धा या रोपाला खात नाहीत बघा थोडंसं हे पॉयझनस रोप असल्यामुळे आणि त्यामुळे कुंपणासाठी याचा उपयोग केला जातो बागेमध्ये लावली जातातच पण कुंडीमध्ये सुद्धा लावलं असता हे रोप खूप छान प्रकारे वाढतं आणि कुंडीमध्ये लावलं तर तुम्ही प्रुनिंग करून याचा असा मस्त डेरेदारसुद्धा आकार करू शकता आणि त्याला भरपूर फुलं येतात फुलं आल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवावी की वाळलेली जी फुलं असतात ना ती तोडावीत वाळलेली फुलं जर तोडली तर नवीन येणारी फुलांची संख्या खूप वाढते आणि त्यामुळे आपण जी काही पाणी किंवा खतं घातलेली असतात ती जुन्या फुलांनी जास्त शोषली जात नाहीत आणि नवीन फुलं येण्यास मदत होते तर फ्रेंड्स असं हे भरपूर फुलं येणारं जे प्लांट आहे हार्डी प्लांट आहे फुल सूर्यप्रकाशामध्ये भरपूर छान येतं आणि बघा हे दहा बारा फूटपर्यंत साधारणतः वाढतं आणि काही जी अगदी छोटी कणेरं आहे ती तीन चार फूटपर्यंत वाढते फुलं बघा किती सुंदर आलेली आहेत आणि इतकं अप्रतिम त्या फुलांचं जो दृश्य आहे ते दिसत आहे आणि अशा प्रकारे जर तुम्ही बागेमध्ये एक रोप लावलं ला, तर इथे भरपूर मोठं झुडूप होतं आणि जर प्रुनिंग केलं तर जिथे आपण कांडी कट केलेली आहे तिथे असं चार पाच फांद्या फुटतात आणि झाड असं भरगत असं ते झाड तयार होतं आणि त्यामुळे एक जरी तुम्ही झुडूप लावलं तरी बऱ्यापैकी भाग बागेचा त्या झुडूपाणी व्यापला जातो तर असं हे जे कणेर स्वरूप आहे याला फुलं येण्यासाठी तुम्ही नाईन्टीन 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 हे खत एक लिटर पाण्यामध्ये एक चमचा घालून घातलं तर फुलांचं प्रमाण वाढतं तसं त्याला फारशा खताची आवश्यकता नसते खतं नाही घातली तरी या रोपाला भरपूर फुलं येतात पण त्याच्यापेक्षा जास्त जर फुलं हवी असतील तर तुम्ही त्याला खताचा वापर करू शकता घरगुती जर कुंडीमध्ये लावलेलं असेल तर त्याला केळ्याच्या सालीचं पाणी घाला किंवा कांद्याच्या सालीचं पाणी घाला म्हणजे साधारणतः कांद्याच्या साली किंवा केळ्याच्या साली, साली दोन दिवस पाण्यामध्ये ठेवून नंतर त्या पाण्यामध्ये आणखी थोडंसं पाणी ॲड करून ते कॉन्सन्ट्रेट असलेलं पाणी डायल्यूट करून तुम्ही या झाडांना वापरू शकता त्यामुळे फुलांचं प्रमाण वाढतं आणि दिसणारं जे दृश्य असतं बागेमधलं ते अतिशय मनमोहक दिसतं आणि फुलं येतात ती अशी अगदी गुच्छानीच फुलं येतात एका ठिकाणी दहा बारा फुलं अशी येतात ही डबल पाकळीची कणेर असते सिंगल पाकळीची खणेर असते तर तुम्ही यामध्ये बघितल्याच आहेत व्हिडिओमध्ये पांढरी गुलाबी या ज्या आहेत त्या डबल पाकळीच्या आहेत आणि एक गुलाबी फिकट आहे ती मात्र सिंगल पाकळीची आहे तर असं हे कणहेरचं रोप आहे ते वाढवण्यासाठी फारशी त्याची काळजी पण घ्यावी लागत नाही आणि एकदा लावलं तर ते रोप सहसा नष्ट लवकर होत नाही त्याला पाणी मात्र तुम्ही जमीन थोडीशी वाढली तर त्याच्यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता अगदी तुम्ही त्याला पंधरा दिवस पाणी नाही घातलं तरीसुद्धा रोप मरत नाही रोपाचं कटिंग केलं तर मात्र तिथे खूप तीन चार फांद्या येतात आणि रोप खूप छान प्रकारे वाढतं आणि कटिंग केल्यानंतर ती कांडी तुम्ही जमिनीमध्ये किंवा कुंडीमध्ये लावली तर नवीन रोप तयार होतं म्हणजे प्रपोगेशन करण्यासाठी तुम्हाला कांडीच्या सहाय्याने प्रपोगेशन करू शकता किंवा खणेरला शेंगा येतात त्या शेंगामधल्या बीच्या सुद्धा याचं प्रोपोगेशन होऊ शकतं तर फ्रेंड्स अशी ही कणेर तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुमच्या बागेमध्ये किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावा आणि सुंदर अशा या फुलांचा आनंद घ्या फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि द ग्रीन लीव्ह गार्डन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स